अनिकाकू पुन्हा एकदा म्हणाल्या, लावण्या बाय असं करू नकोस, अगं दुसऱ्याच्या बाळाला कशाला छलतेस गायत्रीच्या. परंतु काकूंचं बोलणं पूर्ण होण्याआधीच एका अदृश्य शक्तीने त्यांचा गळा आवळला, शब्द कंठातच अडकले. आम्ही लगेच त्यांना सावरलं, पण जी ताकद दिसतच नाही तिच्याशी कसं लढणार. तो अतृप्त आत्मा किंवा जे काही असेल ते क्षणाक्षणाला काकूंच्या गळ्यावरची पकड घट्ट करत होत. अखेर मी सूत्रे हाती घेतली. लावण्या माने काकूंना सोड, त्यांनी आईसारखं तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्यांची यात काही चूक नाही. तू अतृप्त असलीस तरी क्रूर नाही. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून एका निष्पाप बाळाचा जीव घेऊन त्याच्या मातेला दुःख देण्याचा अधिकार तुला नाही. मानेकाकूंनी केलेलं आवाहन तुला पटलं नाही हे दिसतच आहे. ठीक आहे, मग युद्ध घोषितच झालं असं समजू. महेश शेट्टीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल, पण आम्ही तुला बाळाला घेऊन जाऊ देणार नाही. तू तुझे सर्व प्रयत्न करून बघ. मी आव्हान दिलं. एकाएकी काकूंच्या गळ्यावरील पकड ढिली झाली. त्यांनी खोकत खाकरत मोठा श्वास घेतला. लावण्याचा आत्मा मला घाबरून अचानक तिथून चालता झाला असं सर्वांना वाटलं, पण मला मात्र खात्री नव्हती. ही हडळ इतक्या थार मांडणारी नव्हती. झालंही तसच. माझ्या शेजारी बसलेल्या योगने अगदी विचित्रपणे माझ्याकडे मान फिरवली आणि पछाडलेली गायत्री ज्या घोगऱ्या आवाजात बोलते तसा बोलू लागला. तुला सांगितलं होतं ना मी या सगळ्यापासून दूर राहिला असतास तर वाचला असतास. आणि एकाएकी तो यंत्रवत उभा राहिला, कळसूत्री बाहुल्यासारखा, हातापायांची वेडी विद्रूप हालचाल करत. मी अंगात दुरात्मे संचारलेली माणसं पाहिली होती. आत्मा त्यांच्या देहाचा पूर्णपणे ताबा घेतात, आतून नियंत्रण करतात. मग मूळ शरीर आणि आत्मा असा भेद राहत नाही, परंतु इथे वेगळाच प्रकार होता. योग आपल्या शरीरावर ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय हे त्याच्या हावभावांवरून नजरेवरून स्पष्ट कळत होतं. पण बाहेरून एखादी अज्ञात शक्ती त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध वागायला बोलायला भाग पाडत होती. त्याने प्लॅनचेट उधळून लावलं, मग आक्रमकपणे मंग्याकडे वळला, मानगुट पकडली आणि आपल्यापेक्षा दीडपट भारी वजनाच्या मंग्याला लिलयावर उचललं. त्याच्या देहातली ही ताकद पाहून आम्ही थक्क झालो, पण डोळ्यातली अगतिकता मात्र साफ दिसत होती. जणू म्हणत असावा, मी हे स्वतः करत नाही, माझ्याकडून करवलं जातय. शेवटी मी, राजेश, जयेश असं तिघांनी मिळून त्याला कसं बसं आवरलं. मानेकाकूंनी आपली जपमाळ त्याच्या गळ्यात घातली आणि कानात रामकृष्ण हरीचा उच्चार केला. ही वावटळ शांत होते ना होते तोच बेडरूमच्या दारावर दुसरं चक्रीवादळ धडकलं. कोलाहलाने जागी झालेली गायत्री पुन्हा आतून भयंकर स्वरात धमक्या देऊ लागली, दारावर लाथा घालू लागली. बी विंगला जाग आली, घराघरातून दिवे लागले, शेजारी 13व्या मजल्यावर आले, पगारेंच्या दारासमोर गर्दी झाली. महेश शेट्टी दार उघडून लोखंडी जाळी पाठून गुपचूप हे सगळं पाहत होता. हे जे काही घडतंय त्यात आपलाच दोष आहे याची त्याला यत्किंचितही जाणीव नव्हती. आमचा जो काही आटापिटा चालला होता तो त्याच्या बाळाला वाचवण्यासाठीच. महेश शेट्टी सारखा हरामखोर माणूस जगो किंवा मरो याच्याशी आम्हाला देणं घेणं नव्हतं. लावण्याचा आत्मा बाळाऐवजी त्याच्या मागे लागला असता आणि सोबत घेऊन गेला असता तर अधिक बरं झालं असतं. असो, ऐनवेळी जाग्या झालेल्या आणि धावून आलेल्या बी विंग मधल्या शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही योग आणि गायत्री यांच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं. औषधांचा प्रभाव असल्याने गायत्री आपसुकच बेशुद्ध झाली आणि योग हातपाय झटकत माणसात आला. मला आता खूपच हे होतंय, चला लवकर इथून चला, त्याने जाहीर केलं. पुन्हा येऊ, केस उकलत आले आहे असं म्हणून आम्ही सर्वांचा निरोप घेतला. लिफ्टने खाली आलो. राजेश, योग आणि मंग्या गाडीत बसले. मी पुन्हा एकदा वर नजर टाकली. बी विंग मधील शेजारी आपापल्या घरी परतले. दिवे एक एक करून पुन्हा बंद होऊ लागले. मी उगाचच नजर समोरच्या इमारतीकडे फिरवली.
16 मजल्यांची ग्रीन टॉवर सुखाने झोपलेली, पण आश्चर्य म्हणजे या इमारतीच्या 14 मजल्यावरील एका फ्लॅटचे दिवे अजून उघडे होते. गार्डन व्ह्यू मधला गदारोळ तिथवर ऐकू जाणं अशक्य. मग हे का जागत असावेत? अरे चल लवकर, मला या भूताटकीपासून जास्तीत जास्त लांब जायचंय, योग म्हणाला. शेवटी फारसा विचार न करता गाडीत बसलो आणि हॉटेलवर पोचलो. काहीतरी चुकतंय हे नक्की मित्रांनो, कशाचाच कशाशी ताळमेळ लागत नाहीये. लावण्याच्या अतृप्त आत्म्याने प्लॅनचेट करताना माणिकाकूंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, मग ती योगच्या देहात शिरली. इथवर ठीक, पण योगच्या शरीरात असतानाच तिने गायत्रीला कसं काय पछाडलं? एकाच वेळी योग आणि गायत्री अशी दोन शरीरे एकच आत्मा कशी काय धारण करू शकते? मी कालपासून सतावणारा प्रश्न मांडला. त्यात काय मोठं, अतृप्त आत्मा आहे रे ती, आत्मा काहीही करू शकते, मंग्या म्हणाला. तेच तर चुकतं आपलं मंग्या. आत्मा, भूत, हडळ किंवा इतर कुठलीही पारलौकिक शक्ती असो, त्यांना सुद्धा सृष्टीचे काही नियम लागू असतात. ते एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकत नाही, एकाच क्षणी दोन देह धारण करू शकत नाही, मी मुद्दा मांडत होतो. तेव्हाच योगने अडवलं. नेमकं काय म्हणायचंय तुला? या प्रकरणात लावण्यासोबत आणखी एक ही सहभागी आहे, वाट लागली आता माझी. आणखी एक ही म्हणजे दोन दोन भूतांशी सामना आहे का आपला? राजेशने गोंधळून विचारलं. नको ते तर्क लढवू नका, मी तसं काही म्हटलेलं नाही. दोन आत्मे असतील कदाचित, किंवा एकही नसेल, मी स्पष्ट केलं. एकही नसेल म्हणजे? मग काल माझ्या शरीराला धुतलेल्या कपड्यांसारखं कोण पिळवटून काढत होतं? योगने न अडखळता एक पूर्ण वाक्य म्हटलं. कोड्यात बोलू नकोस, काय ते व्यवस्थित सांग, राजेशने सुचवलं. तोच प्रयत्न करतोय, पण तुम्ही शांत बसाल तर ना, प्रयोग पूर्ण करायच्या आधीच निष्कर्ष काढून मोकळे होता, मी वैतागून म्हटलं. आता कुणीच अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही. योग्या, तुझा हा हा हुहू बंद कर आणि नीट ऐक. चेतू बोल तू, नेमक्या किती हडळी आहेत? 1, 2 की 4? ते लवकर क्लिअर कर, मंग्या कुतूहलाने म्हणाला. जणू त्या हडळींचा जीवन विमा काढण्याची संधी त्याला मिळणार असावी. माझ्या मते एकही नाही. महेश शेट्टीने केलेल्या दगाबाजीमुळे लावण्या नैराश्यात गेली आणि तिचा मृत्यू झाला. आता तिचा आत्मा महेशच्या बाळाचे प्राण हिरावून सूड उगवू पाहतोय, असा ढोबळ निष्कर्ष आपण लावण्याच्या बाबांनी, उर्फ आप्पांनी सांगितलेली हकीकत ऐकून काढला. जे वरवर दिसतंय त्यावरून तो पटण्यासारखा सुद्धा आहे, पण नीट विचार केला तर या निष्कर्षात अनेक त्रुटी दिसून येतील मित्रांनो. लावण्याचा खरोखर मृत्यू झाला असेल तर तसा एकही पुरावा चिपळूणच्या त्यांच्या घरात का नव्हता? आप्पांनी आपल्या दिवंगत पत्नी शेजारी लाडक्या लेकीची तस्बीर का लावली नाही? मी पहिला मुद्दा मांडला. छे, हा मुद्दा मला काही पटला नाही. अनेक जण कटू आठवणी नकोत म्हणून आपल्या दिवंगत नातेवाईकांचे फोटो घरात लावत नाहीत. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आप्पांनी फोडलेला हंबरडा आठवत नाही का तुला? कुठला बाप आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूचा बनावर असेल? राजेशने शंका घेतली. बरोबर, समजा म्हटलंच असेल त्यांनी खोटं लावण्याच्या मृत्यूबद्दल, तरी तसं करून त्यांना काय मिळणार होतं? मंग्यानेही आक्षेप घेतला. आणि लावण्याचा मृत्यू नसेल झाला तर मग गायत्रीच्या अंगात कोण संचारतं? ती अशी हे झाल्यासारखी का वागते? प्लॅनचेटच्या दिवशी मला हे कुणी केलं? ह्या सगळ्याचं काही हे आहे का तुझ्याकडे? योगेशने हेच्या भाषेत विचारलं. तुमच्या शंका रास्त आहेत मित्रांनो, पण लावण्याचा मृत्यू झाला आणि आता ती हडळ बनून गायत्रीच्या देहाचा ताबा घेऊन शेट्टी कुटुंबाला छळतेय असं गृहित धरलं तरी एक मोठा प्रश्न उरतो, तो म्हणजे आताच का? आप्पांच्या म्हणण्यानुसार लावण्याचा मृत्यू 2021 शेवटी कधीतरी झाला असावा. आता 2023 अर्ध उलटून गेलं, मग मधली 1.5 वर्ष ती हडळ सुप्तावस्थेत का होती? सोप्पय मित्रा, अरे ती महेश शेट्टीला बाळ होण्याची वाट पाहत होती. तोपर्यंत तिने स्वतःला स्टँड बायवर ठेवलं आणि बाळाचा जन्म होताच सूड घेण्यासाठी ऍक्टिव्हेट झाली, राजेशने लॉजिकल उत्तर दिलं. ठीक आहे, हे सुद्धा गृहित धरलं तरी मधल्या काळात आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा म्हणून तिने महेश शेट्टीला थोडंफार तरी छळायला नको होतं का? आणि गायत्रीच्या देहात शिरायचं सोडून ती थेट महेश किंवा मनीषाच्याच देहात शिरली असती
तर बाळावर हक्क सांगणं अधिक सोपं झालं नसतं का? मी युक्तिवाद केला. यावेळी कुणाकडेही प्रतिवाद नव्हता आणि सगळेच विचारात बुडाले. ओके, हा मुद्दा पटला, आता तुझी ही काय आहे ते सांग, योग म्हणाला. तुझी थिअरी असं म्हणायचंय त्याला, मंग्याने समजावलं. कळलं मला, माझी थिअरी अशी आहे की लावण्याचा मृत्यू झालेला नाही, परंतु अनेक शारीरिक किंवा मानसिक यातना सहन केलेली ती जखमी नागिण सुडासाठी पेटली आहे. तिचा संताप योग्य आहे, परंतु आपल्या सावजाला वेदना देण्यासाठी ती बाळाचा बळी देऊ पाहते आहे हे न्याय्य नाही. तिने काहीतरी अशी सिद्धी प्राप्त केली आहे ज्यामुळे तिला कुणावरही नियंत्रण मिळवता येतं, मग ती गायत्री असो, योग असो किंवा स्वतः मी. म्हणूनच मी चिपळूणहून परतीच्या प्रवासात मंग्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. काल योगने प्लॅनचेट उधळून लावलं आणि गायत्रीची अवस्था तर सर्वांना ठाऊकच आहे. खरं तर ती हीच शक्ती वापरून महेशच्या देहाचाही ताबा घेऊ शकते, आत्मघात करायला लावू शकते, पण कदाचित त्यात तिला इतका आनंद मिळणार नाही. त्याने तिच्याकडून तिचं मातृत्व हिरावून घेतलं, ती सुद्धा त्याचं संतान सुख ओरबाडून घेईल, त्याला दुःखाने बेजार करून आपली पापे मान्य करण्यास भाग पाडेल. त्याच्या सारख्याला ही शिक्षा सुद्धा कमीच, पण ते निष्पाप बाळ आणि त्याची आई मात्र विनाकारण बळी ठरतील. मी शक्यता वर्तवली. म्हणजे लावण्या जिवंत असून तिला वशीकरण सिद्धी प्राप्त झाल्याय असं म्हणायचंय का तुला? राजेशने डोळे बारीक करत विचारलं. तसंच काहीस, मी म्हटलं. असेल असेल, तसंच असेल. अरे म्हणून तर आपण हे करून सुद्धा लावण्याचा आत्मा वश झाला नाही, उलट तिनेच आपली ही वापरून आपल्याला हिसका दाखवला. त्यावेळी सर्व गोष्टी तिच्याच नियंत्रणात होत्या, प्लॅनचेटचा पट, गायत्रीचा देह आणि माझा हे सुद्धा. तरीच मला एकदम हे वाटत होतं, जसा की आतून माझा मीच आहे पण बाहेरून कुणीतरी माझ्या हालचाली हे करतय, नरड्यावर ताण आणून घोगऱ्या आवाजात बोलायला भाग पाडतय. डोळ्यांची तर आग आग होत होती नुसती. योगने माझ्या थिअरीला बळकट पुरावा दिला. अरे वा, मग आता तर गेम खूपच सोप्पा झाला. हडळीचं काय करायचं ते कळत नव्हतं, पण लावण्याला पकडणं एकदम सोप्पय, मंग्या टिचकी वाजवत म्हणाला. विसरू नकोस मंग्या, ती आपल्यापैकी कुणालाही वश करून आपल्याच विरोधात वापरू शकते. कसं कुणास ठाऊक, पण आपण या केसवर काम करतोय हे तिला अगदी पहिल्याच दिवशी समजलं असावं. आणि तिने आपले प्रयोग सुरू केले. माझी दुःस्वप्ने आणि अर्धशिशी सुरू झाली. मी या वेदनेत अडकलो तर तिच्यापर्यंत पोचणार नाही असं तिला वाटलं असेल, मी म्हटलं. हो, गायत्रीचा वापर करण्यामागे सुद्धा असाच काही हेतू असावा. गर्भपातामुळे व्यथित झालेली एक स्त्री मानसिक संतुलन गमावते आणि आपल्या शेजारच्यांच्या बाळाला संपवते असं दाखवलं तर लावण्यावर संशयच येणार नाही. महेशला सुद्धा हे आपल्याच कुकर्माचं पातक असावं असं वाटेल. पुढे कधी तो पुन्हा बाप बनला तर दरवेळी हेच होईल. त्यांनी घर बदललं तरी नवी गायत्री उत्पन्न होईल, त्याचे सुख हिरावून घेईल आणि हाच लावण्याचा आसुरी सूड असेल, राजेशने अंदाज बांधला. अखेर सगळ्यांना माझं म्हणणं पटलं आणि मिशन हडळऐवजी आम्ही लावण्या शोध मोहीम सुरू केली. आपल्याला पुन्हा चिपळूणला जावं लागेल काय? मंग्याने विचारलं. नाही, त्या घरात एक तरुण स्त्री राहते जी जादूटोणा, तंत्र मंत्र वगैरे करत असेल असा एकही पुरावा माझ्या नजरेस पडला नाही. शिवाय इतक्या दूर राहून इथे काय चालतं हे तिला कसं कळणार? ती आसपासच कुठेतरी असावी, मी अंदाज वर्तवला. आसपास? अरे विरारची लोकसंख्या किती ठाऊक आहे ना तुला? कसं शोधणार आपण कुठे लपून बसल्याय ती? ही जन्माष्टमीला आता फक्त एक आठवडा उरलाय, ठाऊक आहे ना? योगने जरा मोठ्या आवाजात म्हटलं. मला एक जागा सापडली आहे जिथून ती टेहळणी करत असल्याची शक्यता आहे, मी गंभीर स्वरात म्हटलं. काय, कुठून? तिघांनी एकदम विचारलं. गार्डन व्ह्यू समोरील ग्रीन टॉवर्सचा 14वा मजला. आज रात्री आपण तिथे अचानक भेट देऊयात आणि नेमकं काय चाललंय ते पाहून येऊ, मी योजना ऐकवली. सगळे रात्र व्हायची आतुरतेने वाट पाहू लागले. मध्यरात्रीनंतर गाडी ग्रीन टॉवर समोर थांबली. इथले सुरक्षा रक्षक भलतेच प्रामाणिक होते. 2000 रुपयांच्या बदल्यातही ते आम्हाला इमारतीत प्रवेश द्यायला तयार होईनात. शेवटी राजेशने आपले आयडी कार्ड दाखवून म्हटलं, आज तुम्ही आम्हाला आत सोडलं नाही आणि काही घातपात झाला तर सर्व जबाबदारी तुमची असेल. हे ऐकून सरकलेल्या रक्षकांनी चौघांना आत सोडलं.
चौदाव्या मजल्यावरील दिवे आताही चालूच होते. तिथे कोण राहत? मी चौकशी केली. कोई साब और मेमसाब है, वॉचमननी उत्तर दिलं. आम्ही लिफ्टने 14व्या मजल्यावर गेलो आणि बाहेर पाऊल टाकतो ना टाकतो तोच एक किंकाळी ऐकू आली. मंग्याने लगेच मागे खोचलेली गन बाहेर काढली. याची गरज नाही, आत ठेव, मी खुणावलं. मंग्याने पुन्हा गन शर्ट मागे दडवली. त्या दिवे उघडे असलेल्या 2BHK फ्लॅटच्या दारावर टकटक केली. आतला गोंधळ एकदम शांत झाला. मग कुणीतरी एकदम धावत गेलं आणि एक अवजडदार लोटून घेतलं. आतून कडी घालून बंद केलं असे आवाज आम्ही स्पष्ट ऐकले. इथे नक्कीच काहीतरी गडबड होती. योगने बेल वाजवली. काहीच प्रतिसाद येईना. आत नक्कीच कुणीतरी होतं, पण त्याला किंवा तिला दार उघडण्याची इच्छा नसावी. पोलीस, तुमच्या फ्लॅटमध्ये गडबड सुरू आहे अशी तक्रार आल्या शेजाऱ्यांकडून. दार उघडा, मंग्याने जरबेच्या आवाजात खोटच म्हटलं. आलो आलो, आतून एक पुरशी आवाज ऐकू आला. 2 मिनिटांनी दार उघडलं. आमच्याच वयाचा एक तरुण दारात उभा, चेहऱ्यावर भयंकर ताण, कपाळाला खोप पडलेली, त्यातून भरपूर रक्त वाहिलं असावं आणि नवं रक्त साचू लागलेलं. दार उघडण्यापूर्वी तेच थांबवण्याचा त्याचा प्रयत्न असावा. रक्ताने लालजर्द झालेला रुमाल आत टिपवायवर पडलेला. दिवाणखाण्यातील अर्धेच दिवे लावलेले, त्यामुळे अपुरा आणि अंधुक प्रकाश, सर्वत्र धूपबत्ती सारखा धूर, विचित्र गंध आणि संशयास्पद वातावरण. तुम्ही तर पोलीस वाटत नाही, त्या तरुणाने कपाळाला हात लावत म्हटलं. बरोबर, कारण आम्ही गुप्तहेर आहोत, आत येऊ शकतो असं बोलून त्याच्या परवानगीची वाट न पाहताच मंग्या आत शिरला, पाठोपाठ आम्ही. कसला गोंधळ सुरू होता इथे? मी विचारलं. काही नाही, जरा बायकोशी भांडण झालं होतं, त्याने चाचरत म्हटलं. निसंशय तो खोटं बोलत होता. कपाळाला कसं लागलं मग? तुम्ही हाणामारी केलीत का तिच्याशी? डॉमेस्टिक व्हायलन्स गुन्हा आहे, ठाऊक आहे का तुम्हाला? राजेशने दरडावलं. धक्काबुक्कीत पाय घसरला माझा. टिपॉयचं टोक लागून फुटलं डोकं, त्याने सारवासारव केली. ठीक आहे, तुमच्या पत्नीला बोलवा, तुम्ही खरं बोलताय याचा शहानिशा तिच्याकडूनच होईल, योग म्हणाला आणि एकदम ठसका लागल्यासारखा खोकू लागला. प्रत्येकाच्याच घशात खवखवू उठलेली. किचन मध्ये काय करपवलंय तुम्ही? जा जाऊन आधी गॅस बंद करून या. कसला धूर करून ठेवलाय उगाच? मंग्या बडबडला. हो हो, असं बोलून तो किचनच्या दाराकडे वळला. दार बंद होतं. ते उघडण्यापूर्वी त्याने मागे वळून आमच्याकडे पाहिलं. माझी नजर त्याच्यावरच होती. खाली पाहिलं, एखादी रक्ताळलेली वस्तू ओढतात न्यावी अशा खुणा फरशीवर होत्या, ज्या कुणीतरी, कदाचित त्यानेच, आम्ही बेल वाजवल्यावर घाईघाईने पुसण्याचा प्रयत्न केला असावा. म्हणजे किचनमध्ये नक्कीच कुणाची तरी डेड बॉडी होती. मी लगेच सावध झालो. मंग्याने पाठी खोचलेली गन काढून घेतली आणि ओरडलो, हँड्स अप, आपले दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून ढोपरांवर बस, कुठलीच चलाखी नको. तसा तो तंतरला, करतो करतो, गोळी झाडू नका, मी काही केलं नाही, असं बडबडत खाली बसला. आम्ही नेहमीच बॅगेत बेड्या ठेवतो. योगने त्याला बेड्या ठोकल्या. राजेश फ्लॅटची कसून तपासणी करू लागला. मंग्याने किचनचं दार उघडलं. आत एका वयस्कर माणसाची डेड बॉडी तोंडावर पडलेली होती. सगळे सावध झाले. हे इथे नेमकं काय चाललंय, खरं खरं सांग, राजेशने धमकावलं. आमच्या समोर बसलेला तो तरुण भीतीने अक्षरशः थरथरत होता. त्याने ही निर्घुण हत्या केली आहे यावर माझा विश्वासच बसेना. किचनमध्ये गॅस बंद होता. धूर नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी राजेशने खोलीतले सर्व दिवे लावले. एका बेडरूमचं दार आतून बंद होतं. आत पिवळसर उजेड दिसला. हा धूर तिथूनच येत होता. लख प्रकाश पडताच त्या तरुणाचा चेहरा नीट दिसला. कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. अरे हो, हा तर मकरंद, आप्पासाहेबांचा मोठा मुलगा, लावण्याचा भाऊ. म्हणजे किचनमधील मृतदेह खुद्द आप्पासाहेबांचा असावा आणि बेडरूममध्ये त्याची पत्नी नसून बहीण लावण्याच असेल. आम्ही योग्य ठिकाणी आलो होतो तर, मी त्याच्या समोर बसत शांतपणे म्हटलं. भिवू नकोस मकरंद, हा खून तू केलेला नाही हे फक्त मीच सिद्ध करू शकतो. तू मला सगळं काही नीट सांगितलंस तर मी तुला जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचवेल.
याचा फरक पडला. तो पोपटासारखा बोलू लागला. मी सुद्धा तुम्हाला ओळखतो प्रोफेसर, तुम्ही चिपळूणला आमच्या घरी गेला होतात. अप्पांनी फोनवर सांगितलं मला तसं. मी सगळं सांगायला तयार आहे, पण मला खुनाच्या आरोपापासून वाचवा. तर झालं असं की अप्पांनी तुम्हाला जी काही माहिती दिली ती खरीच होती. लावण्यावर अन्याय झाला. महेश अतिशय वाईट वागला तिच्याशी. वैफल्यग्रस्त होऊन ती आजारी पडली, उपचारांना साथ देईना. तेव्हा आमच्या घरी काम करणाऱ्या मावशींनी एका भक्तिणीबद्दल सांगितलं. सर्व प्रकारच्या समस्यांसाठी तिच्याकडे उत्तर आहे असं ती म्हणाली. आप्पा शिक्षक, सुधारणावादी, जादूटोणा, मंत्रतंत्र वगैरेला त्यांचा कट्टर विरोध. पण लावण्य हातची जाईल तेव्हा हा शेवटचा उपाय सुद्धा करून पाहू असं त्यांनी विचार केला. ते तिला दूर गावाच्या एका टोकाला पडिक बंगल्यात राहणाऱ्या भक्तिणीकडे घेऊन गेले. ती भक्तीण साधी सुधी नव्हती. लावण्याला पाहताच तिने काय बिनसलंय ते ओळखलं. तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या दिवसापासून लावण्या आठवड्यातून दोनदा भक्तिणीकडे जाऊ लागली. अचानक तिची तब्येत सुधारली, चेहऱ्यावर तेज आलं. मृत्यूची वाट पाहणारी माझी बहीण आता सुडाची भाषा करू लागली. आप्पा हे सगळं मला फोनवर कळवत. महेश बद्दल आमच्याही मनात संताप धुमसत होता. त्याला शिक्षा मिळायलाच हवी होती ना. त्या भक्तिनीने लावण्याला कुठलीशी गुडविद्या शिकवली. पुढे वर्षभर लावण्याने आपल्या खोलीत नाना तऱ्हेच्या वस्तू जमवून चित्रविचित्र मंत्र पुटपुटत त्या विद्येत प्रवीण होऊ लागली. तिला तो छंदच जडला. आप्पांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. मुलगी वाचली यातच त्यांचं समाधान होतं. 6 महिन्यांपूर्वी लावण्याने पुन्हा मुंबईला येण्याचा हट्ट धरला. कुठेतरी भाड्याने राहीन, नोकरी करेन, नवं आयुष्य जगेन असं तिने म्हटलं. मीही त्याचवेळी बऱ्याच वर्षांनी मायदेशी परतलो होतो. दोघांनी फिरून हा फ्लॅट निवडला. लॉकडाऊन मध्ये सुद्धा ते इथेच समोरच्या इमारतीत राहत होते याची मला कल्पना नव्हती, कारण मी त्याआधीच दुबईला गेलो होतो. इथे लावण्या स्थिर स्थावर झाल्यावर पुन्हा दुबईला निघून गेलो. आप्पांना आता मुंबईचा तिटकारा आला होता. ते कधीच या फ्लॅटवर आले नाहीत. लावण्याचा हेतू वेगळाच होता. इथून महेश शेट्टीच्या फ्लॅटवर लक्ष ठेवता यायचं. त्यावेळी त्याची पत्नी मनीषा गर्भवती होती. लवकरच तिची प्रसूती झाली आणि लावण्याने सुरू केला एक भयंकर खेळ, बाळाला मारण्याची धमकी देऊन शेट्टीला छळण्याचा. तुम्ही चिपळूणला गेलात तेव्हा बाबांना याबद्दल कळलं. लावण्यावर संशय येऊ नये म्हणून ती गेल्याचं त्यांनी तुम्हाला खोटत सांगितलं. मग लावण्याला फोन लावला. महेशचं जे करायचं ते कर, परंतु बाळाला छळू नकोस हे परोपरीने समजावलं. मलाही दुबईवरून बोलावून घेतलं. मागचे 2 दिवस आम्ही तिच्या कानी कपाळी ओरडत होतो की हे सगळं थांबव म्हणून, पण ती बधेना. शेवटी आज आप्पांनी वैतागून बेडरूम मध्ये तिने मांडलेल्या सैतान पूजेतील काही सामग्री विस्कटून टाकली. तेव्हा खवळलेल्या लावण्याने त्यांच्यावर हल्लात चढवला. त्यांना इतक्या जोरात ढकललं की शेल्फच्या मार्बलवर डोकं आपटून ते जागीच गेले. तरी तिला पश्चाताप नव्हता. मी याबद्दल जाब विचारताच मलाही मारण्याचा तिने प्रयत्न केला. नशीब तेवढ्यात तुम्ही आलात आणि ती पुन्हा बेडरूम मध्ये पळाली. आता ती तिथेच आहे, तिच्या गूढविद्येत मग्न. तिला आवरा प्रोफेसर, नाहीतर ती आणखी निष्पापांचे बळी घेईल. ही आहे का तिच्या सैतान पूजेतील सामग्री? राजेशने सोफ्यामागे पडलेल्या काही कोरीव लाकडी बाहुल्या उचलून विचारलं. मकरंदने होकारार्थी मान डोलावली. बाहुल्या पाहून आमच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्या हुबेहूब माझ्या आणि योग सारख्या दिसत होत्या. ही गूढविद्या इतर काही नसून आफ्रिकन उडू होती, एखाद्याची बाहुली बनवून त्याला वश करण्याची. या बाहुल्या विधीतून बाहेर काढून आप्पांनी आमच्यावर उपकारच केले होते, नाहीतर एव्हाना मी आणि योगने इथल्या सर्वांचा आणि शेवटी एकमेकांचा जीव घेतला असता. परंतु गायत्रीची बाहुली तिथे नव्हती. मी लगेच सावध झालो, उभा राहिलो. तुम्ही तिघ इथेच थांबा, दार उघडण्याचा प्रयत्न करा. उघडलं तर लावण्याला ताब्यात घ्या, बांधून ठेवा, तिचा पट उध्वस्त करा. म्हणजे विधी अपूर्ण राहील, सर्व बंधने तुटतील, तरच गायत्री वाचेल, तरच बाळ वाचेल. मकरंद तू पोलिसांना बोलव, मी बाळाजवळ जातोय, असं बोलून बाहेर पडलो. चौघे लगेच कामाला लागले. नशिबाने लिफ्ट समोरच होती. मी लगेच दार उघडून आत शिरलो. सर्व बाजूंनी कचाट्यात सापडलेली लावण्या आता अंतिम वार करण्यासाठी जन्माष्टमीची वाट पाहणार नव्हती. तिने गायत्रीची बाहुली हातात घेऊन मंत्र पुटपुटले.
गाढ झोपलेली गायत्री एकाएकी खाडकन उठून बसली. ती रात्री झोपल्यावर जयेश साखळ्यांनी तिचा एक पाय बेडलाच बांधून ठेवत असे. ती उठून फरार होऊ नये म्हणून ती साखळी तिने एकाच झटक्यात तोडली. मग दार लाथ मारून उडवलं. बाहेर सोफ्यावर झोपलेल्या जयेश आणि बाबांची फेफे उडाली. बरेच दिवस गायत्रीला हडळीचा झटका आला नव्हता, पण आज तिच्या डोळ्यातील अंगार पाहून ते हादरले. तिला अडवू गेलो तर आपली खैर नाही हे ओळखून जागीच थिजले. मुख्य दार उघडून गायत्री बाहेर पडली. थेट समोरच्या फ्लॅट समोर उभी राहिली. लोखंडी जाळी लावून त्यावर आतून भलमोठं कुलूप अडकवलेलं. आता आपण सुरक्षित आहोत असं शेट्टीला वाटलं असेल, पण छे, पूर्णपणे काळ्या शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या गायत्रीने एकाच हाताने ती जाळी खाडकन उखडून काढली. कुलूप मोडून पडलं. भिंतीत लावलेली बिजागरेही ढिली झाली. यावेळी बेल वाजवण्याची तसदी न घेता तिने थेट दारावरच प्रहार केला. अवजड हातोड्याने दारावर आघात करावा तसे आवाज घुमू लागले. संपूर्ण बी विंगची झोप उडाली. 11व्या माळ्यावरील आपल्या फ्लॅटमध्ये शांत झोपलेला विनायकही खडबडून जागा झाला. नेमकं काय होत आहे ते त्याला कळलं. लवकरच असं काहीतरी घडेल आणि त्यावेळी काय करायचं हे मी त्याला आधीच सांगून ठेवलं होतं. त्याने लगेच फोनाफोनी करायला सुरुवात केली. दाराचे तुकडे मोडून पडायला सुरुवात होताच मनीषा आपल्या बाळाला कुशीत घेऊन बसली. महेशही तिच्या जवळ आला, पण तिने त्याला झिडकारलं. आज संध्याकाळी मनीषाला दारात एक निनावी चिठ्ठी सापडली होती. त्यात महेशचे सारे लॉकडाऊन पराक्रम सविस्तर लिहिले होते. त्या चिठ्ठीचा लेखकही विनायक होता. माझ्या बाळाला काही झालं तर मीच खून करेन तुझा, मनीषाने धमकी दिली. ती अशी का वागते हे शेट्टीला कळेना, पण गायत्री आत शिरली तर आपली खैर नाही हे ओळखून तो बेडरूमच्या दाराला आतून जड कपाटाचा टेकू लावायला धावला. पण तितक्यात तेही दार धुडकावून गायत्री आत शिरली. दारासह महेश एका कोपऱ्यात जाऊन पडला. घाबरलेल्या मनीषाने बाळाला आणखी घट्ट कवटाळलं, पण गायत्रीच्या सैतानी ताकदी पुढे तिचा निभाव लागला नाही. गायत्रीने तिला बाळापासून दूर करून भिंतीवर फेकून दिलं. डोक्याला मार लागून मनीषा मूर्छित पडली. त्या जण बाळालाही आपल्यावर किती मोठं संकट ओढवलंय याची चाहूल लागली असावी. ते टाहो फोडून रडू लागलं. गायत्रीने त्याला उचललं, भयान स्वरात गुणगुणू लागली, पण ते रडायचं थांबेना. त्याच वेळी मी 13व्या मजल्यावर पोचलो. शेट्टींच्या लोखंडी जाळीची अवस्था पाहून जे समजायचं ते समजलो. आतून बाळाच्या केविलवाण्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी पाहिलेलं स्वप्न अशा पद्धतीने खरं होत होत. मी थेट बाल्कनीत गेलो. तिथे रात्रीच्या अंधारात लख विजेने उजळणाऱ्या समोरच्या अथांग उपनगराकडे पाहत आणि कडेवरील रडणाऱ्या बाळाला जोजवत गायत्री उभी होती, कठड्यापासून फक्त एक पाऊल दूर. मी अतिशय संयतपणे म्हटलं, गायत्री असं काही करू नकोस, ही तू नाही आहेस. तुझ्याकडून हे पाप करवून घेतलं जातय. तुझ्या शरीरावर तुझा ताबा नसला तरी आत कुठेतरी तुझी तूच आहेस, जिचं बाळ नियतीने हिरावून घेतलं. पण तसं झालं नसतं तर तू एक उत्तम आई असतीस, जिने आपल्या किंवा इतर कुणाच्याही बाळाला कधीच इजा पोचवली नसती. हे ऐकताच सैरभैर झालेली गायत्री माझ्याकडे दिनवाण्या नजरेने पाहू लागली. जणू तिच्या आत तिच्या विवेकी मनाची आणि सैतानी शक्तींची लढाई सुरू असावी. परंतु तेवढ्यात दुर्बुद्धी सुचलेला महेश हातात मटण कापायचा लखलखता सुरा घेऊन तिथे पोचला. दातोठ चावत गायत्रीकडे पाहून म्हणाला, लावण्या हरामखोर, तूच आहेस ना या बाईच्या अंगात? मनीषाला काय सांगितलंस? लावण्या हरामखोर, तूच आहेस ना या बाईच्या अंगात? मनीषाला काय सांगितलंस? माझा सुखाचा संसार पाहवला नाही काय? पण तुला काय वाटतं मी असा बर्बाद होईन? अगं, मला अशा 56 बायका मिळतील आणि 100 पोरं होतील, पण त्याआधी तुला संपवेन मी. तेव्हाच माझ्या कानातील इयरबडवर संदेश मिळाला. वाट लागल्या इथे. मंग्याने दार उघडलं, पण लावण्या आमच्या डोळ्यात राख फुंकून पळाली. मला वाटतं ती तिथेच येत असेल. हे ऐकताच मी महेशला म्हणालो, तो सुरा खाली ठेव आधी, तुला माहीत सुद्धा नाही इथे काय चाललंय ते. तू गप्प बसरे भाडोत्री डिटेक्टिव्ह, आमचं आम्ही बघून घेऊ. असं बोलत त्याने सुरा उगारला. मी तो घट्ट पकडला.
छोट्याशा बाल्कनीत झोंबाझोंबी करणारे आम्ही दोघं आणि एका कोपऱ्यात अगदी कठड्याला टेकून उभी असलेली गायत्री, तिच्याकडे रडणारं बाळ, एकच सावळा गोंधळ सुरू होता. नेमकं तेव्हाच केस पिंजारलेली आणि काजळाने डोळे काळे कुट्ट झालेली लावण्या तिथे पोचली. महेशला पाहताच तिचा सुडाग्नी टिपेला पोचला. किंचाळतच तिने धावत येऊन त्याच्यावर झेप घेतली. हा आवेग इतका जोरदार होता की लावण्या महेशसह बाल्कनीच्या कठड्याला घेऊन खाली कोसळली. कठड्याचा आधार जाताच गायत्रीचा तोलही गेला. एका हातात बाळाला घेऊन ती दुसऱ्या हाताने तुटलेल्या बाल्कनीला लोंबकळू लागली. लावण्याला आमच्या दिशेने येताना पाहताच मी महेशला स्वतःपासून दूर ढकललं नसतं तर मीही एव्हाना खाली कोसळलो असतो. असा मोठा आवाज ऐकू आला, खाली काय घडलं असेल कोण जाणे. मी बाल्कनीचा चाडवा पडून होतो. लोंबकळणाऱ्या गायत्रीचा एक हात धरला, पण माझ्याकडे पकडायला आता कुठलाच आधार उरला नव्हता. तिच्यासह मीही इंच इंच खाली खेचला गेलो आणि काही क्षणात मी, गायत्री आणि तिच्या कुशीतलं बाळ अधांतरी तरंगत 13व्या मजल्यावरून खाली कोसळलो. पण चिंता नसावी, विनायक, बी विंग मधील सर्व रहिवासी आणि आपले मित्र आधीच खाली मोठमोठ्या चादरीत आणून उभे होते. त्यांनी आम्हाला अलगद झेललं. हाच आमचा प्लॅन बी होता. कठडा कोसळताना पाहून ते वेळीच बाजूला झाले, नाहीतर लावण्यालाही वाचवणं शक्य होतं. परंतु तिच्या हाताला जन्मदात्याच्या हत्येचं रक्त लागलेलं. नियतीने हिशेब केला, क्रूरकर्मा महेश शेट्टीसह लावण्या आणि तिचा सूडही संपला. गायत्रीने स्वतःचा जीव धोक्यात असतानाही बाळाला इतक्या अलगदपणे धरून ठेवलं होतं की 13व्या मजल्यावरून पडूनही त्याला काही इजा झाली नाही. पोलीस आले, बाळाला मनीषाच्या हवाली केलं. ती दुःखी होती, पण जे झालं ते न्याय्य होतं हे तिलाही पटलं. लावण्याचा उडू विधी विस्कटल्याने आणि बाहुली नष्ट केल्याने गायत्री पूर्णपणे माणसात आली. ऐन मोक्याच्या प्रसंगी गार्डन व्ह्यू सोसायटीच्या बी विंग मधील शेजाऱ्यांनी एकजूट दाखवून आमचे प्राण वाचवले. शेजार धर्म जगवला. गायत्री आणि जयेश यांनी पुन्हा कधीतरी आमच्याकडे जेवायला या असे आवर्जून सांगितले. विनायक, माने काकू, डॉक्टर पूर्वा, संपत काका आणि गायत्रीचे बाबा असे सगळ्यांचे आभार मानून आम्ही निरोप घेतला. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या हडळीचा अध्याय कायमचा संपला. नाईन घोष्टच्या पराक्रमात आणखी एकाची भर पडली. 2 महिन्यांनी जयेशचा फोन आला. गायत्री पुन्हा गरोदर होती आणि यावेळी कुठली गुंतागुंत किंवा धोका नाही असं डॉक्टरांनी म्हटलं होतं. तुमचे खूप खूप आभार प्रोफेसर, जेवायला कधी येताय? त्याने विचारलं. आता थेट बारशालाच येऊ, मी हसत उत्तर दिलं.